शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले असून रात्री ठाकरेंविरोधात भाजयुमोकडून आंदोलन करत त्यांचे होर्डिंग्स फाडण्यात आले. यावर शहरातील शिवसेना प्रवक्ता पूर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख शिल्पा बोडखे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक असल्याचे वक्तव्य नागपुरातील कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केले आणि काही वेळातच सोशल माध्यमांवर त्याबाबत संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाली. आता देवेंद्र फडणवीस आपले माननीय उपमुख्यमंत्री काय त्यांच्यावरती बोलायचं, त्यांची हालत अशी विचित्र झालेली आहे, त्यांची हालत अशी झाले सहनी होत नाही आणि सांगता येत नाही. म्हणजे काय झाले, नाही काय नाही काय नाही काय नाही, पण झाले काहीतरी नक्की, पण सांगण्यासारखं नाहीये, सांगण्यासारखं नाहीये. आणि आपण असं म्हणतो ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, बरोबर ना. आपले हे माननीय उपमुख्यमंत्री त्यांचं एक क्लिप आहे, ती तुम्हाला मी ऐकवतो. कारण मध्ये त्यांनी असं सांगितलं की मी पुन्हा येईन असं बोललो होतो, पण मी एकटा नाही आलो, दोन जणांना घेऊन आलो. पण ते दोन जण कोण आहेत? एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत राहणं नाही. अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे? नाही 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 म्हणजे हो 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 असा त्याचा अर्थ. आणि आता ते सांगतायत की उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून आम्ही यांच्या बरोबर गेलो. पहिला उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला? 2019 पासून ते 24 पर्यंत तुमच्या सो किती 2014 ते 2019 तुमच्यासोबत सत्तेत होतो ना. त्याही वेळेला माझ्या मला काँग्रेस राष्ट्रवादीकडनं निरोप आले नसतील का? जे आत्ता आम्ही केलं ते त्यावेळेला करायला पण नाही केलं, कारण जे करायचं ते उघड करायचं. 2014 साली युती शिवसेनेने नव्हती तोडली. आज ते म्हणतात की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, त्याही वेळेला आम्ही हिंदूच होतो, आजही आहोत आणि मरू त्याच्यानंतर सुद्धा हिंदूच राहू. पण 2014 साली असं काय घडलं होतं की तुम्ही आमच्याशी युती तोडलीत? मला आज सुद्धा ते सगळा घटनाक्रम माझ्या डोळ्यासमोर आहेत. मी तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला गेलो होतो. तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मी घरी आलो, कारण निवडणूक 2 दिवसावरती अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. उमेदवार नक्की करत होतो. मातोश्री मग पूर्ण गजबजून ती गजबजलेली नेहमीच असते, पण उमेदवार होते, शिवसेनेचे कार्यकर्ते होते. आणि मी त्यांच्याशी बोलत असताना संध्याकाळी 6-6:30 सुमारास एकनाथ खडसेंचा फोन आला आणि मला म्हणाले, उद्धवजी आता आपलं काय जुळेलं असं वाटत नाही. म्हटलं, जुळेलं असं वाटत नाही म्हणजे तुटतंय कसं, कारण जुळलेलंच आहे. तर नाही, आमच्या लोकांची अशी इच्छा आहे की याच्यापुढे आपलं आपण शिवसेनेबरोबर राहू नये. म्हटलं, अहो जे काय थोडंसं राहिले ते आपण संपून टाकू, आज रात्रभर बसू, उद्या दिवसभर बसू, परवा दुपारपर्यंत वेळ आहे. नाही नाही म्हणे, आता नको, आता आम्ही ठरवलेलं आहे. मग तेव्हा युती का तोडलीत? तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो ना, मी तिथेच होतो, आजही तिथेच आहे. गेलात तुम्ही, वार करणारे तुमची अवलाद आहे, आमची नाही आहे. बरं, आज सुद्धा हे तुम्ही केलं, आपत धर्म काय कसला कसला धर्म मला माहिती पण नाही, कारण मी म्हटलं ना, आमचं हिंदुत्व हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व आमचं नाही आहे. त्याच्यामुळे अशा सगळ्या सांस्कृतिक भाषेमध्ये तुम्ही बोलता, आम्ही बोलतो ती लोकांची बोलीभाषा बोलतो.
आज नागपूर विमानतळावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या उद्धव साहेबांचे बॅनर आणि पोस्टर सगळे फाडून टाकले. ही भारतीय जनता पार्टीची विकृत मानसिकतेचं दर्शन त्यांनी ह्या कृतीतून आज दाखवून दिलेलं आहे. आज उद्धव साहेबांनी जी देवेंद्र फडणवीसांची वक्तव्य होती ती त्यांनाच ऐकवली आणि त्याच्यानंतर एक साधी टिप्पणी केली. तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना एवढं झोमायचं काय कारण आहे? यांना काय एवढा मिरच्या झोमत आहे? हे रोज सकाळी उठले का आमच्या उद्धव साहेबांवर अभद्र भाषेमध्ये टीका टिप्पणी करीत असतात आणि साधी यांना प्रतिक्रिया दिली तर यांना एवढ्या मिरच्या झोमल्या? जर तुम्ही क्रिया कराल तर त्याला प्रतिक्रिया ही येणारच. जर तुम्हाला सहन होत नाही तर मग आमच्या नेत्यावर तुम्हाला टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. महिला विकास स्वयंरोजगार बहुउद्देशीय संस्था नागपूर मेगा ट्रीट फेयर, जहां है 340 फीट बड़ा गेट, वो भी सेल्फी पॉइंट के साथ, हैंडलूम हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क, फर्नीचर डेकोरेटिव आइटम, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी, फूड स्टॉल और सबके लिए ढेर सारी खुशियां ही खुशियां. साथ ही सबके लिए रोबोटिक एनिमल्स पार्क, तो देखना ना भूलिए. पहुंच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ नागपुर मेगा ट्रेड फेयर. हमारा पता पद्मावती चौक, मनीष नगर, टी पॉइंट, बेलतरोड़ी रोड, नागपुर.